अगर अभी तक आपने सोलापुरनामा को सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज अभी सब्सक्राइब करें। कट केलेले आहेत, तसंच इथून बोर्डचं वायरिंग कनेक्शन होतं, हे पण इथून कट केलेलं आहे, ठीक आहे। तसंच आत आल्यानंतर ना आपल्या बाथरूममधलं गोळा घेतलेला आहे, गोळा चोरी केलेला आहे, तसे इथले नळ चोरी केलेले आहेत। इथे आपले इम्पॉर्टेड बेसिनमध्ये नळ होते LNK कंपनीचे, ते आणि एक हँडवॉश होता, हँडवॉश त्यानंतर हँकर होता, ते पण चोरी केलं आहे। तसंच आतमध्ये आपण जर बाथरूममध्ये बघितलं तर इथलं जो नळ कनेक्शन होतं ते चोरलेलं आहे, आपलं मिक्सर होतं चांगल्या कंपनीचं ते मिक्सर चोरीला गेलेलं आहे, वरचं कनेक्शन काढलेलं आहे, इथलं गोळा चोरी गेलेला आहे शावर। तसेच आतमध्ये सगळे गोळे जे आहेत ते हे केलेले, इथे शावर होता, शावर पण चोरी केलेलं आहे, घरामध्ये इन्व्हर्टर होतं, इन्व्हर्टर पण चोरी झालेलं आहे। बोला, माझं नाव मुबारक जमादार, मी राहणारा समर्थ विहार सोसायटी अक्कलकोट रोड मधुबन बिअर बारच्या पाठीमागे। काल आमच्या घरी रात्री चोरी झालेली आहे, चोरी करताना वायर सगळं चोरी केलेले आहेत, तसेच जे काही नळ वगैरे सामान होते इम्पोर्टेड LNK कंपनीचे ते सगळे इम्पोर्टेड बेसिन वगैरे सहित चोरी केलेले आहेत, तसे इन्व्हर्टर होते, तसेच आपले काही साहित्य होते कटर मशीन वगैरे, तर ते सगळे चोरीला काल रात्री गेलेले आहेत। आज सकाळी आम्ही सामान शिफ्ट करण्यासाठी घर ओपन केलं तर आम्हाला असं आढळलं की घराची सगळी चोरी झालेली आहे। तुम्हाला कसं काय समजलं चोरी झालेला? ते येतानाच आमच्या इथं नळ कट केलेलं होतं, कुलूप जे आहे ते फोडलेलं होतं। घरात कोण नव्हते का? घरात कोण नव्हते, काल रात्री सगळं धुवून आम्ही साफ केलं होतं, आज राहण्यासाठी येणार होतो। आज जसं घर आम्ही गेट ओपन केलं तसं आम्हाला कुलूप तुटलेलं दिसलं, कुलूप तुटल्याला दिसल्यावर असं आम्हाला संशय आला की घरात काहीतरी चोरीचा प्रकार घडला असेल। आम्ही जसं चौकशी केलं, बघितलं सगळीकडं तर सगळे नळ चोरीला गेलेले दिसले, तसे बल्ब चोरीला गेलेले दिसले, तसेच सामान ठेवलेले होते कटर मशीन वगैरे, असे एकूण मुद्देमाल आपलं 30,000 मुद्देमाल चोरीला गेलेलं आढळून आलं आम्हाला। तर आम्ही याची फिर्याद चौकीमध्ये देत आहोत। कंप्लेंट केलं होता तिथं, फोन वरती कंप्लेंट दिलेलं आहे, त्यांची व्हॅन येत आहे पोलिसांची। तुमचे प्रशासनाचं काय मागणी आहे तुमची? आमची एवढीच आहे की या मोठमोठ्या सोसायट्या आता वाढत आहेत, तसेच चोरीचा पण प्रकार वाढत आहे, तर याचा चांगला तपास करून जे कोणी आरोपी आहेत त्यांना त्वरित कारवाई करावी आणि त्यांना योग्य ती शिक्षा द्यावी, अशी माझी एक सामान्य नागरिकाकडून एक विनंती आहे पोलीस प्रशासनाला।